शिवन्यास फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तरी आज आपण वन टक्स ब्लाऊज म्हणजे मद्रास कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर आपली उंची आहे तर साडे पंधरा इंच आपण उंची घेणार आहे टोटल चौदा इंच उंची आहे तर पंधरा इंच एक इंच वाढून अशी उंची घेतलेली आहे आपण पुढच्या आणि मागच्या पार्ट्स दोन्ही पार्टसाठी आपण सेमच उंची घेतलेली आहे तर आपण शोल्डर घेतले आहे पाच इंच पट्टी आपले तीन गळा दोन असं घेतलेला आहे आणि पुढचा काळ आपण साडेपाचवरती घेतलेला आहे बघा व्यवस्थित कसे मापं टाकलेले आहेत टेपवरती तुम्हाला समजतच असेल की कोणत्या पद्धतीने मापे टाकलेले आहेत एकदम सोप्या प पद्धतीचा हा ब्लाऊज आहे हे पेपर कटिंग आहे आणि ह्याच पद्धतीने जसं कट केलं आहे तसंच आपण कापडावरती कट करणार आहोत याच्यात काहीही बदल करायचा नाही एकदम सोपा पद्धतीचा ब्लाऊज असतो ज्याला कौन त्या मापांमध्ये प्रॉब्लेम येतात त्यांनी ह्या पद्धतीचे ब्लाउज पहि आधी ट्राय प्रयत्न करून बघा आहे का आपण शोल्डर घेतला आर्महोल घेतलेला आहे इथं साडेपाचचा मु आर्महोल म्हणजेच मुंडा आपण घेतलेला आहे साडेपाच इंचा साडेपाच इंचावरती आपण आर्मोल म्हणजेच आपला मुंडा घेणार आहोत प्लस शोल्डर जर पाच इंच असेल तर साडेपाचवरती आपण मुंडा घेतो किंवा शोल्डर जर साडेपाच असेल तर आपण मुंडा हा सहा इंचावरती घेतो तर अशा पद्धतीने आपण मापे घ्यायचे आहेत तर आपली पूर्ण उंची आहे पंधरा इंच इथं आपण दुमडून घेऊया पेपर व्यवस्थित दुग दुमडून घ्यायचं आहे आपण दोन्ही पार्टबरोबरच कट करत आहोत त्याच्यामुळे दोन्ही साईडचे पेपर फोल्ड केलेला आहे फोल्डेड साईड आहे आपल्या साईडला करायची कापडावरती चा कापडावरतीही अशाच पद्धतीने कटिंग करायचं आहे जी फोल्ड केलेली बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवायची आणि हे कट करून घ्यायचे तर हे झालेलं आहे पूर्ण त्याच्यानंतर आपण आधी चे छातीचं छातीचं टाकूया छाती छत्तीस आहे मग नऊ चोक छत्तीस असे नऊ छाती घेतली आहे दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे इथं आणि आपले अठ्ठावीस जी कंबर आहे त्याचा चौथा भाग सात आणि दोन इंच टकसाठी आणि दोन इंच टकसाठी घेतलेले आहेत आपण आणि दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच टक्स आणि दोन इंच शिलाई मार्जिंग टक्स म्हणजे जो आपण पुढच्या जे वन टक्सचा ब्लाउज जो बनवणार आहे मद्रास कटुरे त्याला एक एक टक्स असतो खालच्या साईडला त्या टक्ससाठी आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर अशा पद्धतीचे माप घ्यायचे आहेत कमरेच्या साईडला त्याच्यानंतर आपण पुढचा आणि मागचा पाठ दोन्ही बरोबर कट हो, करत आहोत त्याच्यामुळे व्यवस्थित बघून कट करा की आपण क कशी माप घेत आहोत तर मागच्या मागच्या साईडला आपल्याला उठकसाठी फक्त वनच एकच इंच घ्यायचा आहे जास्त काही घ्यायचं नाही मुंडा आपण दीड इंचावर त्या आकार दिलेला आहे मुंड्याचा मागचा मुंडा आहे हा आणि गळ्याच्या साईडला आपण अर्धा इंच थोडंसं डाऊन करणार आहोत तर इथे आपण अर्धा इंचावरती डाऊन केलेला आहे आणि इथं मागचा पार्ट आपण बाजूला करून घेणार आहोत याच्यातून आपल्याला ह्याच्यामध्ये मागच्या पार्टसाठी आणि पुढच्या पार्टसाठी दोन्हीसाठी एक एक इंच फक्त वाढवून घ्यायचं आहे पुढच्या पा जसं कटोरीमध्ये आपण दीड इंच वाढवून घेतो तसं घ्यायचं नाही फक्त एकच इंच दोन्ही साईडला वाढवून घ्यायचं आहे कारण खालून आणि वरून दोन्ही साईडनं फक्त दुमडले जाणार आहे ही तर आता हे आपला मागचा पाठ आहे मागचा गळा आपला नऊ इंच आहे तर आपण घेताना नऊ इंच आहे त्याच्यामुळं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आणि आपण मागच्या गळ्यात मागची ही पंधराच इंच ठेवणार आहोत अडीच इंचावरती टाकायचा आहे आकार ओके याचा त्याच्यानंतर आपण व्यवस्थित आकार देऊन घेऊया इथे कोणत्याही पद्धतीचा आकार तुम्ही देऊ शकता तर या आप पद्धतीने आपण मागचा टक्स घेणार आहोत दोन्ही बाजू ह्याच्या आधी आपण एक काम करायचं राहिलेलं आहे आपलं ते म्हणजे कंबर घेऊन कंबरेतून जे काय आपण पुढच्या पार्टसाठी दोन इंच घेतलेलं होतं ते आपल्याला इथं कट करून टाकायचं आहे तर आपली कंबर आहे सात घेतलेलं आहे अठ्ठावीस आहे सात चोका अठ्ठावीस सात आणि दोन इंच एक इंच मागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी असं मागच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे तर राहिलेला जो का कापड राहिलेला जो पार्ट आहे तो आपण कट करून टाकायचा दोन्ही पार्ट केल्यानंतर चेक करून घ्यायचं कंबर आणि कंबर व्यवस्थित आहे का चेस्ट व्यवस्थित येते का मापात दोन्ही गोष्टी आहेत त्या मागच्या पार्टच्या चेक करायच्या आता ह्याचा मी मध्य घेतलेला आहे आपण आणि तिथून वरती चार इंचावर आपण टक्स घेणार आहोत मागचा अर्ध्या अर्ध्या इंचावरती टक्स घ्यायचा आहे ठीक आहे हा झालेला आहे आपला बॅक पार्ट कट करून झालेला आहे तर ह्याच्यानंतर आपण घेऊया फ्रंट पार्ट आपला पुढचा पार्ट त्याच्यानंतर मुंडा इथं एक इंचावरती घ्यायचा आहे पुढचा मुंडा एक इंचावरती घेणार आहोत आपण त्याच्यानंतर पुढचा गळा एक इंचवरती घेऊन गळ्याचा आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर जे आता पुढचा आपला वनटक्स आहे तो चार इंचावरती घ्यायचा आहे इकडून ठीक आहे मग आपण टकसाठी दोन इंच घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण दोन्ही न एक एक, एक इंच घेणार आहोत आणि वरतून आपण दहा ते अकरा इंच खाली आपण घेणार आहोत टक्सचा पॉईंट जो आहे ते दहा ते अकरा इंच अकरा इंच घेतला तरी चालतो अकरा हे परफेक्ट माप येतं इथं माझं क टक्स दहा इंचावर येत आहे त्याच्यामुळे मी दहा इंच घेतलेलं आहे पण अकरा इंचावरती जरी टक्स घेतला आहे ज्याची चेस्ट जास्त आहे ज्याचा बस पॉईंट जा बस पॉईंट आ... तुम्ही काढलेला असेल तर त्या पद्धतीने घेऊ शकता चेस्ट जर जास्त असेल तर तुम्ही थोडंसं टक्स हा अकरा इंचावरती घेतला तरी चालतो आहे तर आपला टक्स कम्प्लीट झालेला आहे पुढचा तर इथं आपला पुढचा ही कट करून रेडी आहे ठीक आहे ह्याच्यानंतर आपण मस्तपैकी बाहीची कटिंग करूया टक्स खूप छान पद्धतीने येतो त्याच्यात आकारही टक्सचा येतो ये व्यवस्थित आणि दिसताना हे परफेक्ट शेप दिसतो ह्या पद्धतीचे ब्लाऊज नक्की ट्राय करून बघा खूप मस्त दिसतानाही मस्त दिसतात आणि बसतातही छानपैकी आणि जर एखादी काटापदराची साडी असेल तर त्यावरतीही एक छान पद्धतीचा शेप ह्याने येतो प्रिन्स कटोरी आणि मद्रास कटोरी ब्लाऊजचे शेप छान येतात तरी तुम्ही ह्या पद्धतीचे ब्लाऊज ट्राय करावे बघा मस्त असा आपल्याला घेर आलेला आहे टक्स पॉईंट जो आहे तो मी अकरा इंचावरती घेतला तरी चालते मी इथे दहा इंच घेतलेला आहे तर आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत बाहीची उंची जी आहे ती आहे आपली पाच इंच तर आपण सहा इंचावरती एक घेणार आहे एक इंच एक्स्ट्रा दो दोन्ही साडून जे अर्धा अर्धा इंच जाणार आहे त्यासाठी एक इंच एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर नऊ इंच इथं घेतलेलं आहे आपण आपण छत्तीस चेस्ट आधी बाही तयार करतोय त्याच्यामुळे मी नऊ इंच घेतलेलं आहे इथं चौकोन बनवून घेऊयात त्याच्यानंतर इकडून अडीच इंच आणि इथून आपण डाऊन करणार आहोत खालच्या साईडला आपण तीन इंचावरती घेणार आहे आणि आपलं दंड घेर आहे दंड आहे सहा त्या दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच शिलाई मार्जिंगचे आणि आपण इकडे आकार देणार आहोत व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे छान असा आकार आपला आधीला आहे इथं तर ही आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत ही मागच्या मुंड्याचा आपला आकार आहे आपल्याला पुढच्या मुंड्याचाही आकार द्यायचा आहे याला व्यवस्थित शांतपणे बघून घ्या खूप सोप्पा आहे ह्या पद्धतीचं नक्की ब्लाऊज तुम्ही ट्राय करा खूप छान आणि खूप छान पद्धतीने बसतातही आतल्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो आणि तोही आपण कट करून घेणार आहोत खूप छान तीन पार्टमध्ये आपला पूर्ण ब्लाऊज होत आहे खूप पटकन ही तयार हा ब्लाऊज खूप पटकन तयार होतो आणि बसतोही छान पे छान असा ठीक आहे आपलं इथं पेपर कटिंग कम्प्लीट झालेलं आहे तर अशा पद्धतीचे कटिंग नक्की ट्राय करा पेपर आपण कापडावरतीही डायरेक्ट तुम्ही कट केले तरी चालते खूप छान पद्धती कापडावरती काही वा म्हणजे जसं मी सांगितलं आहे पेपरवरती तसं कापडावरती केलं तरी चालते थँक्यू